आज चंद्रपूर येथे बिरसा मुंडा शहीद दिनानिमित्त यलके मडावी यांनी रावणाची पूजा केली। गावदेवी एरिया बाबूपेठ चंद्रपूर येथे पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या दशभुजा रावणाची या ठिकाणी पूजा करून आदिवासी संस्कृतीचे महत्त्व या ठिकाणी विशद करण्याचं काम यलके मडावी आणि त्यांच्या टीमने केली। यावेळी डॉक्टर इसादास भडके, भैयाजी उईके, कवडूजी गेडाम आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी अनेकांनी आपले मतसुद्धा व्यक्त केले। यावेळी बोलताना यलके मडावी आणि इसादास भडके यांनी आपले मतप्रदर्शन केले। या देशातलं इतर धन्यवाद आमची इथे मुलीनिवासी असताना आरे बाहेरून आले, आल्यानंतर आमची जी संस्कृती आहे सिंधू संस्कृती या आर्य लोकांनी जळून भस्म केली। त्यानंतर बुद्धाचं विश्वविद्यापीठ जळून भस्म केलं। आणि रावणाचा वध करण्याच्या नावाने रावणाची लंका जाळून भस्म केली। रावण हा आदिवासी संस्कृतीचा महापुरुष महानायक होता आणि म्हणून या महानायकाला आम्ही आज 9 जून बिरसा मुंडाचा शहीद दिन या दिनी बिरसा मुंडांना अभिवादन करताना आणि रावणाचंही अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत। हा रावण हा आदिवासी संस्कृती पुरुष आहे। रावणाने कोणाची हत्या केली नाही, रावणाने कोणाच्या बाईवर बलात्कार केला नाही, रावण हा रामाला कधी शरण गेला नाही। राम हा हिंदू संस्कृतीचा नायक होता आणि रावण हा आदिवासी संस्कृतीचा नायक होता। रामाने हा हिंदू विरुद्ध आदिवासी संस्कृतीचा असाच महासंघर्ष आहे आणि या संघर्षाचा नायक रावणाला आम्ही या ठिकाणी अभिवादन करून आमचा रावण हा सांस्कृतिकपूर्वक आम्ही रावणाची सांस्कृतिक प्रतिमा, शबरीची सांस्कृतिक प्रतिमा, शंभुगाची सांस्कृतिक प्रतिमा, सम्राट अशोकाची प्रतिमा या सगळ्या प्रतिमा घेऊन पूर्ण देशामध्ये आमचं सांस्कृतिक आंदोलन उभं करणार आहोत। आम्हाला कोणाचा विरोध नाही आहे, आम्हाला संविधानाने हक्क दिला आहे की आमच्या संस्कृतीचं रक्षण आम्ही करेच पाहिजे आणि म्हणून संविधानाला अभिवादन करून रावण संस्कृतीला आम्ही या देशामध्ये सर्वपरीनं सर्व आदिवासीच्या शेवटच्या घटकापर्यंत पसरवण्याचं कार्य करत आहोत। या देशामध्ये समाज नागरिक कायद्यानुसार सगळ्यांची संस्कृती समान म्हणून आदिवासी संस्कृतीचं नष्टीकरण करणं, आदिवासी टोटमाचं नष्टीकरण करणं, आदिवासीच्या कस्टमरीला नकारणं ही प्रक्रिया सुरू आहे। संविधान बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि रावण संस्कृतीची लढाई लढताना आम्ही संविधानाचं संरक्षण करणार आणि आदिवासी संरक्षण करणार ही हमी देतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द अभिवादन थांबवतो। जय रावण। बरं सर, महात्मा रावण आणि बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो। आज बिरसा मुंडा यांचा स्मृती दिन आहे। त्या दिनानिमित्त एक नवीन अभियान आदरणीय ॲडव्होकेट एलके मडावी हे राबवत आहेत आणि हे दूरवर आपल्याला पोहोचवायचं आहे। तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मडावी साहेबांनी म्हटल्याप्रमाणे हा खऱ्या अर्थाने पूर्वा परंपर चालत आलेला हा सांस्कृतिक संघर्ष आहे आणि आदिवासींची जी संस्कृती आहे ती अजोड आहे आणि सातत्याने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्या संस्कृतीला दडपण्याचा, ती संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे। कारण आजची जी वर्तमान स्थिती आहे, या वर्तमान काळामध्ये जे वेगवेगळे प्रश्न येत आहेत आणि जी धर्मांधता आहे, त्या धर्मांधतेला सामोर करून आपलं जे अस्तित्व आहे तोच नाकारण्याचा ते प्रयत्न करत आहेत। तर एक चांगलं असं औचित्य एलके मडावी साहेबांनी या ठिकाणी साधलेलं आहे। कारण आज बिरसा मुंडा यांचा स्मृती दिन आहे, शहीद दिन आहे, त्या दिनाचं औचित्य लक्षात घेऊन आम्ही या ठिकाणी आलोत। महात्मा रावण यांचं जर आपण ऐतिहासिक अवलोकन केलं तर ते खऱ्या अर्थाने महापुरुष होते आणि
हाँ सर चालू है सर संपूर्ण भारत वर्षामध्ये पोहोचवून आदिवासींच्या संस्कृतीचं जतन करायचं आहे आणि मडावी साहेबांनी म्हटल्याप्रमाणे हा एक काय भांडण नव्हे तर आम्हाला वैचारिक पातळीवर शांततेच्या मार्गाने हा लढा लढायचा आहे त्यामध्ये तुम्ही आम्ही सक्रिय राहू आणि या आंदोलनाला किंवा या अभियानाला पुढे घेऊन चालू अशी मी या क्षणी अपेक्षा बाळगतो अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो धन्यवाद आदिवासी संस्कृती ही एक अमूल्य संस्कृती आहे जी कुठल्याही धर्माची पूजक नाही तरीही मात्र इथल्या भारतामध्ये खास करून भारतामध्ये आदिवासी समुदायाला एक धार्मिकतेची बाजू चिटकवण्याचा प्रयत्न इथला हिंदू धर्मीय समाज करते आहे हिंदू धर्मीय लोक करते आहे इथली व्यवस्था करते आहे मुळात आदिवासी लोक हे निसर्गाचे पूजक असल्याने त्यांना या सगळ्या धार्मिक व्यवस्थेला कोणत्याही पद्धतीने त्यांच्या व्यावहारिक जीवनामध्ये त्यांच्या सांस्कृतिक जीवनामध्ये कुठलाही थारा नाही मग असे असतानासुद्धा त्यांना धर्म त्यांच्यावरती धर्म थोपवणे ही निंदनीय गोष्ट आहे जर भारत हा स्वतंत्र देश आहे आणि या देशामध्ये असणारे सर्व लोक स्वतंत्र आहेत तर या देशामध्ये असणाऱ्या सर्व लोकांनासुद्धा त्यांच्या संस्कृती संवर्धनाची एक अधिकाराची बाजू संविधानामध्ये नमूद करण्यात आलेली आहे या अधिकाराच्या बाजूंनी त्यांचे संरक्षण करणे हे त्यांचा त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण करणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे मग या हक्काच्या वरती आज भारतीय हिंदू धर्मीय लोक नको त्या पद्धतीने षडयंत्र करून नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करते आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहोत मात्र असे असतानाही आम्हाला आमच्यावर अत्याचार करणाऱ्यांचा आम्ही तर निषेध करणारच मात्र आमचा विरोध कोणालाही नाही आम्ही आमची संस्कृती आमच्या पारंपरिक रूढी यांच्या आधारावर पूर्ववत कायम करण्याचा निर्धार करून या 9 जून या शहीद स्मृतिदिनानिमित्त क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून पुनश्च उभारण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी या ठिकाणाहून आज ही एकमेव कार्याची सुरुवात पुनश्च मूल्याच्या जागृतीची सुरुवात या ठिकाणी करणार आहोत त्याकरिता आम्ही सर्व एकत्रित आलेलो आहोत एवढं म्हणून माझे 2 शब्द थांबवतो धन्यवाद आज दिनांक 9 जूनला शहीद बिरसा मुंडा यांचा स्मृतिदिन आणि शहीद दिन त्या निमित्ताने आज महात्मा रावण यांच्या प्रतिमेला प्राध्यापक भोके साहेब माननीय मडावी साहेब तसे उपस्थित भयजू विखे उपस्थित राहून त्यांनी या आजच्या जी सांस्कृतिक मुवमेंट जे चालवायची आहे चळवळ चालवायची आहे त्याला समोर न्यायचं आहे आणि आपण ते समोर कसं हे त्याची मुवमेंट आणि यांची प्रेरणा घेऊन बिरसा मुंडाची आणि महात्मा रावणची प्रेरणा घेऊन कारण की आमच्यासाठी थोडी गोष्ट आहे आणि त्यांची आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं आहे थँक्यू राहुल